आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिष्यवृत्ती मदत केंद्राचे इचलकरंजीत झाले उद्घाटन. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची माहिती मदत केंद्रातून घ्यावी. आमदार सुरेश हळवणकर. इचलकरंजी जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्ती मदत केंद्राचं उद्घाटन शिरोळ तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते अनिलकुमार यादव यांच्या हस्ते संपन्न झाले. इचलकरंजीचे आमदार सुरेश रावजी हळवणकर म्हणाले, शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या नावावर आता ऑनलाईन शिक्षणासाठी पैसे उपलब्ध होणार आहेत. मेडिकल, इंजिनियर आदींसाठी शासनाने फीमध्ये भरपूर सवलती दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आता ऑनलाईन माहिती मिळवून आपल्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती या मदत केंद्राच्या माध्यमातून घ्यावी असे आवाहन हळवणकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी अशोक स्वामी, अजित मामा जाधव, भाजप विद्यार्थी संघटना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना अशी विनंती केली की तुमच्या मतदारसंघामध्ये असं एक मदत केंद्र करा. मी इचलकरंजी नगरपालिकेला धन्यवाद देईन, नगराध्यक्षाने आम्हाला हा हॉल या शहरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि आज या मदत केंद्राचं उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर केलं.